तू एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडला होतास? प्रेमात पडलो तेव्हा कुठे माहित होत ती विवाहित आहे. आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. आता संपली मैत्री, पार्वती पण गेली. आता तरी खरं सांग महादेव, भांगेच्या नशेत चेष्टा म्हणून मी जे काही बोललो त्याचा तू असा अर्थ काढलास आणि माझ्यावर संशय घेतलास. आयुष्यात पहिल्यांदा भांग घेतली होती मी, काय बोललो तेव्हा तेही आठवत नाही मला, पण तू मात्र ते विष आयुष्यभर डोक्यात ठेवलंस. आमची शपथ घे, आवडत नव्हती तुला ती? होती नव्हती? सांग सांग. हो, आवडत होती ती मला, पण वहिनी म्हणून, फक्त वहिनी म्हणून. मी जिच्याबद्दल तुला सांगितलं होतं ती माझी परदेशातली मैत्रीण होती, ग्लोरिया. खोट खोट बोलतोयस तू. पार्वतीलाही तू आवडत होतास, पुरावा आहे आमच्याकडे. श्री 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 कृपेने अर्थ काय याचा? साथ हवी मज तुझी सारखी, असतोस तू कायम दूर. श्री कृपेने घडले सारे आनंदे आला पूर. तू महामूर्ख आहेस हा याचा अर्थ आहे. श्री कृपेने म्हणजे देवाच्या कृपेने. हा श्री पाहून तुला श्रीरंग आठवला पण श्रीकृष्ण नाही आठवला. तुमच्या देवाऱ्यातला ज्याची पार्वती वहिनी पूजा करायच्या. काय झालं? स्वप्न पाहिलंस? स्वप्न नाही, सत्य. म्हणजे? मनावरच खूप मोठ ओझ कमी झालंय आज. ओहरले मजतन मने, फुटला सहवासा मोहर. पार्वती उतरात मलत हा देवाचा वांग. ठीक आहे. अहो बस काय करताय? किती? 50, 100, 500, 1000. म्हटलं ना पुरे? आता बास म्हटलं ना पुरे?